ग्राफ वरन सांगायचा मुद्दा असा की भारतामध्ये जगाच्या तुलनेत जवळपास 8% चतुर सापडतात आणि त्यातही जवळपास 200 प्रजाती ज्या आहेत त्या आपल्याकडे एंडेमिक किंवा प्रदेशनिष्ठ अशा आहेत ज्या फक्त भारतामध्ये सापडतात, इतर कुठेही सापडून किंवा आढळत नाहीत. तर ही फार जमेची बाजू आहे, कारण याच्यामध्ये ड्रॅगन फ्लाईज किंवा चतुरांवरती जो रिसर्च करणं गरजेचं आहे ते हे अधोरेखित करतात. आता आपण जाणून घेऊ की चतुरांमध्ये काय काय प्रकार असतात आणि ते ओळखायचे कसे आणि इतर त्यांची वैशिष्ट्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो वर्ग आहे हा कीटक म्हणजे इन्सेक्टा ग्रुपमध्ये उपवर्ग जो आहे तो ओडोनाटा, आणि ओडोनाटामध्ये परत 3 वेगवेगळे सबऑर्डर्स आहेत. तर अनायसोप्टेरा किंवा चतुर, झायगोप्टेरा म्हणजे टाचणी, आणि अनायसो झायगोप्टेरा म्हणजे चतुर किंवा चतुर आणि टाचणी म्हणजे दोघांचे मिक्स कॅरेक्टर दाखवणारा असा तो वेगळा ग्रुप आहे. भारतामध्ये मोस्टली आपल्याकडे चतुर आणि टाचण्या आढळतात. अनायसो झायगोप्टेरा हे फार रेअर आहेत आणि त्या हिमालयामध्ये आढळतात, त्यामुळे मी मोस्टली चतुर आणि टाचण्यांबद्दलच बोलणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला बघितलं लगेच लक्षात येईल की टाचणी म्हणजे जरा निमुळती अशी बारीक नाजूक दिसणारी अशी ती असा तो इन्सेक्ट आहे, आणि जो चतुर आहे तो असं बऱ्यापैकी रिजिड पंख पसरून बसणारा असा तो कीटक आहे. तर जगभरात जवळपास 1000 ते 1500 चतुरांचा शोध अजूनही लागलेला नाही असं एक भाकीत किंवा असं एक प्रेडिक्शन आहे. म्हणजे आपल्याला माहिती की 6300 प्रजातींचे चतुर आढळतात हे माहिती आहे ऑलरेडी, पण त्याच्या व्यतिरिक्त 1000 ते 1500 चतुर अजूनही सापडतील असं संशोधकांना वाटतं. आणि हे तसं काही खोटं नाही, कारण मी जसं तुम्हाला पुढे आपण बोलू की महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे चतुर आढळतात वगैरे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून की खरंच म्हणजे चतुरांवरती विशेष अभ्यास अजूनही झालेला नाही आणि करण्याचा बराच स्कोप आहे. तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांना पडतो तो म्हणजे चतुर आणि टाचण्यांमधला फरक कसा ओळखावा. तर अगदी सोपा आहे, 2-3 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की चतुर कुठला आणि टाचणी कुठला. डिफरन्स म्हणजे चतुर ज्यावेळी बसतात त्यावेळी नेहमी आपले पंख उघडे करून बसतात, आणि टाचण्या ज्यावेळी बसतात त्यावेळी पंख दुमडून बसतात किंवा पंख एकमेकांवरती त्यांचे दुमडलेले असतात. तर तुम्ही या फोटोग्राफ्स मध्ये बघू शकता की हा जो वरती जिथे माझा कर्सर फिरतोय तो चतुर म्हणजे तो पंख उघडा करून बसलाय, आणि जी खालचा जो फोटोग्राफ आहे त्यात टाचणी दिसते की आपले पंख फोल्ड केलेले आहेत आणि बॉडी जी आहे ती स्लेंडर आहे. चतुरची बॉडी बघितली तुम्ही थोडी अशी रिजिड किंवा रोबस्ट अशी बॉडी तुम्हाला दिसेल ती. तर हा डिफरन्स कशामुळे, कारण चतुरांचे जे पुढचे आणि मागचे असे जे दोन पंख आहेत, पुढची पंखाची जोडी आणि मागची पंखाची जोडी, यांचा आकार आणि यांचा यांची साईज हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे चतुरांना ते फोल्ड नाही करत आहेत. तेच जर टाचण्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे चारही जे पंख आहेत म्हणजे पुढचे दोन आणि मागचे दोन चारही, ते आकार आणि त्यांची साईज ही सिमिलर असते किंवा जवळपास सारखीच असते, त्यामुळे ते फोल्ड करून आरामात बसू शकतात. तर हा तो त्याच्यातला महत्वाचा एक डिफरन्स आहे. आणि बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे नॅरो स्लेंडर बॉडी आणि रोबस्ट बॉडी हा एक दुसरा जो डिफरन्स आहे तो सांगितला मी तुम्हाला. आणि तिसरा महत्वाचा डिफरन्स जो आहे तो म्हणजे त्यांचे डोळे कसे असतात. तर चतुरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डोळे जे आहेत दोन्ही डोळे एकमेकांना चिकटलेले असतात, आणि जे टाचणीच्या बाबतीत दोन्ही डोळे एकमेकांना चिकटलेले नसतात, मध्ये गॅप असतो. तर आता हे जे डोळे दिसत आहेत हे डोळे पण फार युनिक आहेत, त्याच्याबद्दल मी पुढे थोड्या वेळानंतर बोलेनच. पण तुम्ही जे डोळे आता इथे बघताय त्या चतुराचे डोळे, तर त्याच्यामध्ये खरं हे दोन मोठे डोळे आहेत पण त्याच्यामध्ये परत अजून असंख्य असे डोळे किंवा लेन्सेस आहेत, त्याच्याविषयी आपण थोड्या वेळात बोलू. पण चतुर आणि टाचणीतला हा एक महत्वाचा फरक आहे की त्यांचे पंख बघायचे, ते कसे बसतात, त्यांचे बॉडीचं स्ट्रक्चर काय आहे, आणि त्यांचे डोळे चिकटलेले आहेत का. आता जसे नियमाला अपवाद असतात तसे याच्यात पण अपवाद आहेत, पण जसं जसं तुम्ही त्यांच्याबद्दल ऑब्झर्व करत जाल तसं तुम्हाला कळेल की हे अपवाद तुम्हाला ते लक्षात येते. तर आता इथे एक फोटोग्राफ मी तुम्हाला दोन फोटोग्राफ्स दाखवतोय, आणि हा एक फार कॉमनली आढळणारा ड्रॅगन फ्लाय आहे म्हणजे चतुर आहे. आणि जर तुम्ही आता ते डिफरन्सेस रिकलेक्ट केले की तुम्ही आता आपण काय बघितलं याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये, तर हा चतुर का आहे, तर एकतर त्याचे बॉडीचं स्ट्रक्चर बघा रोबस्ट आहे, दुसरं म्हणजे ते पंख वाईड ओपन करून बसलेले आहेत,
आणि डोळे जर बघितले तर डोळे एकमेकांना चिकटलेले आहेत, बरोबर. तर आता याच्यामध्ये परत कसं आहे की ही जात एकच आहे, क्रिम्सन मार्श ग्लायडर असं इंग्लिशमध्ये नाव, सायंटिफिक नाव ट्रायथेमिस ऑरोरा, आणि मराठीमध्ये आम्ही दिलेले नाव त्याला किरमिजा, किंवा कारण किरमिजी किरमिजा रंगाचा आहे तो म्हणून. तर त्यात तुम्हाला दोन कीटक दिसतात, एक आहे तो किरमिजी कलरचा आणि दुसरा जो आहे पिवळसर रंगाचा. तर जो पिवळसर रंगाचा आहे ती मादी आहे आणि जो किरमिजा कलरचा आहे तो पुन्हा तुम्ही बॉडी स्ट्रक्चर नाव निमूळत असं फ्रजाईल टाईपचं बॉडी स्ट्रक्चर आहे, पंख ती फोल्ड करून बसलेली आहे आणि डोळे व्यवस्थित दिसत नाही, पण तुम्ही जर फोटो डकाईने बघितला तर डोळे सेपरेटेड आहेत, मध्ये एक गॅप आहे. त्याच्यात पण परत जो नर आहे तो ब्राईटली कलर्ड आहे, त्याला थोडासा ऑरेंजिश कलरचं तोंडावर त्याला थोडासा ती छटा आहे ऑरेंज कलरची केशरी रंगाची, आणि जी मादी आहे ती बऱ्यापैकी ड्रॅप कलरची थोडी यु नो फेडेड कलरची ती आहे. आणि हिला नाव दिलं आम्ही हनुमान टाचणी, कारण तिचा जो चेहरा आहे तो असा हनुमानासारखा केशरी दिसतो म्हणून. ही टाचणी पण तुम्हाला अर्बन एरियाजमध्ये म्हणा किंवा तुमच्या घराच्या आसपास फार चांगल्या मोठ्या संख्येने आढळली. तर आता हा आपण चतुर आणि टाचण्यांमधला फरक मेनली बघितला, तर आता आपण पुढे जाऊ आणि त्याच्याबद्दल अजून माहिती मिळू आणि त्यात काय इंटरेस्टिंग अशी वैशिष्ट्य त्यांची दिसत आहेत ते पण जाणून घेऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात म्हणजे इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट म्हणा किंवा उत्क्रांतीवरती जे संशोधन करतात असे जे संशोधक आहेत, तर त्यांना सगळ्यात आवडणारी गोष्ट चतुरांची म्हणजे त्यांचं लाईफ सायकल, त्यांचं जीवनचक्र. आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल बटरफ्लाईज किंवा फुलपाखरांचं कसं असतं जीवनचक्र, की अळी असते मग ती पाण्यावरती फीड करते मग ते कोश बनवते मग कोशातनं फुलपाखरू बाहेर येतं. तर तशाच प्रकारचं पण थोडं वेगळं असं ड्रॅगनफ्लायचं जीवनचक्र असतं. तर याच्यामध्ये आपण सुरुवात करू ही सायकल समजून घ्यायला. नर आणि मादीचं मेटिंग झाल्यानंतर मादी जी आहे ती पाण्यामध्ये येऊन अंडी टाकते, पाण्यामध्ये किंवा पांथळ भागी ती येऊन अंडी टाकते, आणि या अंड्यातनं एक छोटासा किडा किंवा चतुराचं पिल्लू असं जन्माला येतं, आणि ते जे पिल्लू आहे ते पाण्यामध्येच असतं. ते पाण्याच्या म्हणजे पाण्यामध्ये जे छोटे मोठे कीटक असतील किंवा बेडूक मासे असतील किंवा छोटे मासे असतील किंवा इतर जे कुठले इन्सेक्ट्स असतील ते खाऊन ते फीड करतात आणि ते मोठं मोठं होत जातं, आकाराने वाढत जातं, आणि ते एका पर्टिक्युलर आकाराला पोचल्यानंतर त्याला काहीतरी एन्व्हायरमेंटल क्ल्यूज मिळतात की आता आपल्याला इमर्जन्सच्या फेजमध्ये जायचं आहे. तर त्यावेळी ते काय करतं, एखादं काठी किंवा एखाद्या वॉलचा आधार घेऊन ते पाण्याच्या बाहेर येतं आणि पाण्याच्या बाहेर येऊन जवळपास एक संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस त्या किड्याच्या त्या आवरणातनं त्या कातेमधनं एक चतुराचा जन्म होतो, आणि चतुर ज्याला पंख असतात असा तो किडा बाहेर पडतो, आणि मग तो चतुर बाहेर पडला की तो आपले पंख वाळवतो, त्याचे पंख स्टिकी असतात, त्याचे असे फार ओलसर असे पंख असतात त्यामुळे त्याला लगेच उडता येत नाही, तर तो पंख वाळवतो आणि पंख वाळवल्यानंतर तो उडायला सुरू करतो. आणि हा उडणारा जो कीटक आहे याला आपण म्हणतो अडल्ट स्टेज, आणि जो पाण्याखालचा कीटक आहे त्याला आपण लार्वा असं म्हणतो. तर किंवा तुम्ही मराठीत त्याला साध्या गोष्टीत बोलायचं झालं तर चतुराचं पिल्लू असं पण आपण त्याला म्हणू शकतो. तर जो अडल्ट फेज मधला जो कीटक आहे तो काही काळानंतर सेक्शुअली मॅच्युअर होतो आणि मग ते पुन्हा मेटिंग करू शकतो. सो अशी ही त्यांची लाईफ सायकल आहे. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या वातावरणामध्ये चतुर वाढतात, एक म्हणजे पाण्याच्या खाली आणि दुसरं पाण्याच्या वरती. त्याच्यामुळे त्यांचे जे चॅलेंज त्यांना जे त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे फरक जाणवतात, वातावरणात जे फरक जाणवतात, किंवा त्यांच्या वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना जे चॅलेंजेस असतात ते त्यांना कोपअप करणं म्हणजे त्यांच्यासाठी एक हे एक फार महत्वाची अशी गोष्ट आहे की जनरली असं कीटकांमध्ये दिसत नाही, ती एकाच लेअरमध्ये म्हणजे समजा टेरेस्ट्रियल किंवा लँडवरती असतील किंवा पाण्यामध्ये असतील किंवा हवेत असतील असे वेगवेगळे असतात, पण याच्यामध्ये पाणी आणि हवा किंवा पाणी आणि अर्बोरियल असं दोन्ही नेचर याला एरियल असं दोन्ही नेचर याला आहे.
आणि मागच्या ज्या स्लाईडमध्ये तुम्ही बघितलं की रिप्रोडक्शनची त्यांची अशी एक वेगळीच काहीतरी पद्धत आहे, नॉर्मली ज्या इन्सेक्ट्समध्ये दिसतं त्याप्रकारे ते रिप्रोड्यूस नाही करत. तर ही पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुम्ही ज्या ज्या वेळी चतुरांचं रिप्रोडक्शन बघता तर त्याच्यामध्ये जवळ असं जवळपास एक हार्ट शेप तयार झालेला असतो. त्याच्यामध्ये वरचा जो असतो तो नर असतो आणि खालची असते ती मादी असते. आणि नराला दोन प्रकारचे जेनेटाली असतात, म्हणजे दोन प्रकारचे जननेंद्रिय त्याला असतात आणि मादीला एकच प्रकारचं असतं. तर ही जी म्हणजे ही जी पद्धत निर्माण झाली आहे रिप्रोडक्शन करण्याची, तर त्याचा पण सध्या सायंटिस्ट हे करतात की हे का झालं असेल, म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड रिप्रोडक्शन मेकॅनिझम कसं काय तयार झालं वगैरे. तर हे क्वाईट इंटरेस्ट, हे बघायला गेलं तर फार असं सुंदर असं एक मिलनाचं जे म्हणता येईल की चक्र तयार होतं, ज्याला बऱ्याचदा मेटिंग व्हील असं म्हटलं जातं. किंवा जे समजा आपण जे मिलनाच्या संदर्भात जे सिम्बल्स वापरले जातात, म्हणजे हार्ट, हार्ट म्हणजे तो बदामाचा शेप तयार असतो, तो शेप खरं यांच्या यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की कसं काय त्याचं मे बी ओरिजिन झालं असं. तर मेटिंग व्हील हे जे आहे हा एक वैशिष्ट्यपूर्ण असं मेकॅनिझम यांचं रिप्रोडक्शनचं आहे, ज्याच्याबद्दल अजून बऱ्याच रिसर्च चालू आहे. आणि मी तुम्हाला जसं पूर्वी सांगितलं की त्यांचे लार्वे असतात पाण्याच्या खाली, किंवा त्यांना पिल्लू असं आपण म्हणू शकतो, चतुराचं पिल्लू आणि टाचणीचं पिल्लू, तर ते दिसायला असे सुंदर दिसतात आणि इतर कुठल्याही प्राण्याच्या पिल्लं जशी क्यूट दिसतात, म्हणजे ते समजा वाघाचं पिल्लू असू दे नाहीतर गाढवाचं पिल्लू असू दे किंवा माणसाचं पिल्लू असू दे, कुठल्या सुद्धा प्राण्याची पिल्लं जशी एकदम सुंदर क्यूट दिसतात तसेच हे चतुरांची आणि टाचणीची पिल्लं पण फार सुंदर दिसतात. तर हे त्यांचे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हा फोटो टाकलेला आहे, चतुरांचं आणि टाचणीचं पिल्लू पाण्याखाली जे असतं ते असं दिसतं, मोठे मोठे डोळे असतात आणि बाकीचे जे अपेंडेजेस ते बऱ्यापैकी छोटे असतात. चतुरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते फ्लॉवर्स वरती बसून त्यांचं नेक्टर घेत नाहीत, किंवा म्हणजे पराग परागकण वगैरे ते घेत नाहीत. ते पूर्णपणे नॉन व्हेजिटेरियन आहेत, म्हणजे ते इतर कीटकांवरती त्यांचं त्यांची उपजीविका असते. इन्सेक्ट इकोसिस्टीम कीटकांची जी परिसंस्था असते त्या परिसंस्थेमधले हे जे कीटक आहेत हे इतर कीटकांना मारून पोट भरतात. तुम्हाला कुठलाही चतुर हा फुलावरती बसून नेक्टर घेतोय वगैरे असं दिसणार नाही, कारण त्यांच्याकडे ते मेकॅनिझम नाही आहे. ते पूर्णपणे पूर्वीपासूनच प्रेडेटरी मेकॅनिझमचे आहेत, भक्षक आहेत ते, पण ते इतर कीटकांना खातात किंवा त्यांच्या हाती जे लागेल जे त्यांना जे ते खाऊ शकतात असे सर्व प्रकारचे पदार्थ ते खातात. तर हे कीटक भक्षक कीटक आहेत आणि हा एक महत्वाचा पॉईंट इथे मला मांडा असा वाटतो, कारण ज्यावेळी आपण इकोसिस्टम सर्व्हिसेसच्या बद्दल बोलतो तर त्यावेळी हा पॉईंट फार महत्वाचा आहे. त्यांच्या उडण्याच्या पद्धतीवर बऱ्याच रिसर्च झालेला आहे आणि ड्रॅगन फ्लाईज किंवा डॅमसेल फ्लाईजची उडण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरनं खरं हेलिकॉप्टरचा शोध जो आहे किंवा हेलिकॉप्टरची प्रेरणा आली माणसाला आणि हेलिकॉप्टरचं निर्माण झालं. तर म्हणजे तसं निसर्गाकडनं शिकण्याच्या बऱ्याच गोष्टी असतात आणि आपण त्यातनं प्रेरणा घेत नवीन नवीन गोष्टी घडवत असतो. तर ड्रॅगन फ्लाईजचे उडण्याच्या पद्धतीवरनं बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टींची, फॉर एक्झाम्पल हेलिकॉप्टर म्हणा, जे पवनचक्क्यांची पाती असतात त्यांचीही त्यांचंही इन्स्पिरेशन या ड्रॅगन फ्लायच्या विंग्समध्ये सांगितलं जातं. तर यांची खासियत अशी की ड्रॅगन फ्लाईज डॅमसेल फ्लाईज दोघांना चार पंख असतात, पुढे दोन आणि मागे दोन, आणि प्रत्येक पंखाच्या मसल्स ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे जो पुढचा पंख समजा डावीकडचा पंख कुठल्या डायरेक्शनमध्ये फिरतोय तसाच उजवीकडचा पुढचा पंख फिरेलच असं काही नाहीये, ते पूर्णपणे त्या ड्रॅगन फ्लायवरती अवलंबून आहे. त्याला पुढे जायचंय, मागे जायचंय, खाली जायचंय, वर जायचंय, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ड्रॅगन फ्लाईज आरामात करू शकतात जे इतर कीटकांना सहजासहजी जमत नाही. त्याच्यामुळे यांना बऱ्याचदा एरोडायनॅमिक मार्वल किंवा उडण्यांमधले एकदम म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याचदा चतुर असं पण त्यांना म्हणलं जातं, कारण ते एवढ्या फास्ट मूव्ह होतात, एवढ्या फास्ट ते फिरतात इकडे तिकडे की सहजासहजी हातामध्ये सापडले जात नाहीत ते. त्याच्यामुळे त्यांना चतुर किंवा चालाक चाणाक्ष असं बऱ्याच त्यांना म्हटलं जातं. तर ही उडण्याची पद्धत पण फार युनिक फार इम्पॉर्टंट अशी आहे त्यांच्या इवोल्युशनरी हिस्ट्रीमध्ये.
आणि दृष्टी, त्यांची विजन. तर मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की ते दोन मोठे डोळे आपल्याला दिसत आहेत त्या चतुरामध्ये आणि ते दोन्ही अटॅच झालेले आहेत, पण हे दोन जे मोठे डोळे आहेत हे इंग्लिशमध्ये यांना कंपाऊंड आईज असं म्हणतात. कंपाऊंड आईज म्हणजे काय, तर या दोन डोळ्यांमध्ये, या दोन डोळ्यांमध्ये जवळपास प्रत्येक डोळ्यामध्ये 15,000 लेन्सेस आहेत. आता म्हणजे आता हे कसं करणार आपल्याला, तर माणसाला म्हणजे आपल्याला जनरली दोन डोळे आहेत, दोन लेन्सेस असतात आपल्याला, यांना दोन डोळे पण जवळपास 30,000 लेन्सेस यांना आहेत. म्हणजे त्यांना प्रत्येक त्या लेन्समधनं वेगवेगळा व्ह्यू पॉईंट व्ह्यू दिसतो. आणि एवढंच नाही, दुसरी गोष्ट म्हणजे ह्युमन्समध्ये आपल्यामध्ये जवळपास 3 जीन्स आहेत वेगवेगळे ज्याच्यामुळे आपल्याला कलर विजन येते. ड्रॅगन फ्लाईजमध्ये 15 ते 30 असे जीन्स आहेत, ऑप्सिन जीन्स, त्याच्यामुळे त्यांना जे कलर्स दिसतात ते वेगवेगळ्या शेड्समध्ये दिसतात जे आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांची कलर विजन फार प्रगत आहे असं म्हणताय. सो त्यांची कलर विजन किंवा त्यांना जे रंग दिसतात वातावरणातले ते कितीतरी चांगल्या पद्धतीने दिसतात आपल्यापेक्षा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बसल्या जागी जवळपास पूर्णच म्हणजे त्यांच्या मागे पाठीच्या मागे काय चालू हे पण दिसू शकतं त्यांच्या त्या लेन्सेसमुळे. आणि याच्यामुळेच ते खरं चतुर बनलेत, त्यांच्यामुळेच ते चाणाक्ष बनलेत, त्याच्यामुळेच ते लगेच कोणाच्या हाती येत नाहीत आणि त्याच्यामुळेच ते चांगले प्रेडेटर्स पण बनलेत. त्याच्यामुळेच ते इतर कीटकांना आरामात लिलया पकडू शकतात, खाऊ शकतात. तर विजन हे पण फार इम्पॉर्टंट त्यांचं कॅरेक्टर किंवा वैशिष्ट्य म्हणता येईल. जसं आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तर या सगळ्या गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे जसं तुम्ही त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवत राहाल तसं तुम्हाला कळेल की एवढूसा हा कीटक आहे, पण त्या कीटकामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि आपण जे आपला एक जो व्ह्यू पॉईंट असतो की इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये माणूस म्हणजे शेवटचं स्थान, त्याच्या पुढे काही नाही, तर तसं ते नसतं. म्हणजे ते सगळे इन्सेक्ट्स किंवा सगळे ॲनिमल्स हे त्यांच्या इव्होल्युशनरी पाथप्रमाणे डेव्हलप झालेले आहेत आणि होत आहेत आणि इव्हॉल्व होत आहेत. आणि त्याच्यामुळे आपला जो एक स्टँड झालेला असतो की माणूस म्हणजे अल्टिमेट क्रिएशन, तसं काही नाहीये. आपण जर इतर पक्ष्यांचा प्राण्यांचा अभ्यास केला तर आपल्याला कळून येईल की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या फार इंटरेस्टिंग आणि अशा ज्याच्यामुळे आपण अवाक होऊन जाऊ अशा प्रकारच्या आहेत. तर ज्यावेळी तुम्ही यांच्या व्हिजन बद्दल जाणून घ्याल त्यावेळी तुम्हाला खरंच असं वाटेल की म्हणजे हे कितीतरी सुंदर असं ही उत्क्रांती झालेली आहे यांच्यामुळे. जसं आपल्याकडे बऱ्याच प्राण्यांमध्ये टेरिटोरियालिटी असते, प्रदेशवाद असतो, कुत्र्यांची टेरिटरी ठरलेली असते, दुसऱ्या कुत्र्यांची गँग आली की मग त्यांच्यात भांडणं होतात वगैरे, तर तसंच ड्रॅगन फ्लाईज, डॅमसेल फ्लाईजमध्ये पण टेरिटरीज असतात. या अगदी काय फार मोठ्या नसतात, अगदी छोट्या छोट्या लहान लहान टेरिटरीज असतात, म्हणजे 50 सेंटीमीटरच्या रेडियसमध्ये टेरिटरी वगैरे अशा टाईपच्या. पण ज्यावेळी समजा एखादा मेल टेरिटरी इस्टॅब्लिश करून गार्ड करतो, तो तिथे रक्षण करतो त्या टेरिटरीचं, आणि दुसरा मेल त्याच्यामध्ये एंटर झाला तर त्याच्यामध्ये मग चांगलं ड्युएट, त्यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी होते. आणि ही जुगलबंदी आवाजाने होत नाही पण डिस्प्लेने होते, म्हणजे ते मेल एकमेकांना आपले कलर्स दाखवतात. आणि कलर्स का, कारण कलर्स त्यांचे जे आहेत, त्यांच्या अंगावरचे जे ब्राईट अट्रॅक्टिव्ह कलर्स आहेत, ते खरं एक सिग्नल आहे की रिप्रोडक्टिव्हली तो मेल किती स्ट्रॉंग आहे किंवा फिटनेस वाईज तो मेल किती स्ट्रॉंग आहे. आणि ही टेरिटरी त्यांची मुळात असते का, कारण ज्यावेळी फिमेल्स त्या टेरिटरीमध्ये एंटर होतील त्यावेळी मग तो मेल त्या फिमेलला पकडून रिप्रोड्यूस करू शकतो. त्याच्यामुळे टेरिटरी मेंटेन करणं, जिथं एग लेईंगसाठी, अंडे टाकण्यासाठी अतिशय चांगली जागा आहे अशा टेरिटरीज मेंटेन करणं, हे त्या मेल्ससाठी फार इम्पॉर्टंट गोष्ट असते. तर आपण जर लांबून बघितलं नदीकाठी बसून तर आपल्याला असं वाटेल की अरे किती सुंदर हे सगळे उडत आहेत, पण ॲक्च्युली ते एकमेकांबरोबर त्यांचं युद्ध सुरू असतं आणि अगदी म्हणजे त्यांच्यासाठी तो जीवन मरणाचा प्रश्न असतो. तर आता आपण काही स्पीशीज घेऊन त्यांच्याबद्दल थोडी चर्चा करू. म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगतोय ते जनरल वैशिष्ट्य आहेत वेगवेगळ्या ड्रॅगन फ्लाईज आणि डॅमसल फ्लाईजचे, तसंच काही जातींबद्दल आपल्याला जास्त माहिती उपलब्ध झाली आहे मागच्या वेगवेगळ्या रिसर्चर्सनी एकत्र येऊन जो रिसर्च केला त्याच्यामधनं काही सुंदर अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तर त्याच्यातला हा जो एक ड्रॅगन फ्लाय आहे जो तुम्हाला बहुतेक फार ओळखीचा वाटेल, याला
वॉन्डरिंग ग्लायडर असं इंग्लिशमध्ये नाव आहे, पॅन्टेला फ्लेविसेन्स हे त्याचं सायंटिफिक नाव. आणि हा जो चतुर आहे हा भारतापासून आफ्रिकेमध्ये तो स्थलांतरण करतो दरवर्षी आणि पुन्हा आफ्रिकेतनं भारतामध्ये. आणि ही जी म्हणजे हा जो रिसर्च हे जर संशोधन केलं गेलं तर त्याच्यामध्ये बरीच वर्ष गेली आणि ज्या सायंटिस्टने हे सगळं डिकोड केलं स्थलांतरण जे होत आहे ते, तर फार इंटरेस्टिंग अशी ती स्टोरी आहे. तुम्हाला यूट्यूबवरती बरेच त्याचे व्हिडिओज पण बघायला मिळते कसं झालं हे सगळं. सांगायचा मुद्दा असा की हा एवढासा छोटासा कीटक 17,000 किलोमीटर्सचा प्रवास समुद्रावरून करतो. म्हणजे तुम्ही जस्ट एक कल्पना करा की त्या कीटकामध्ये काय फक्त पंख आहेत, बाकी काहीच नाही, आणि ते पूर्णपणे भारतावरनं आफ्रिकेत समुद्रावरनं जातात आणि समुद्रावरतीच म्हणजे हवेमध्ये असतानाच ते इतर कीटक खात आणि हवेमध्येच असताना ते रिप्रोड्यूस करतात. तर फार अशी म्हणजे फारच इंटरेस्टिंग असा कीटक आहे. आणि हा तुम्ही बघितला असेल बऱ्याच पाऊस या लागला किंवा पावसाची आता आपल्याला हे लागले की पाऊस येणार आहे असे थोडे इंट्युशन्स या लागले की हे कीटक आपल्याला हवेमध्ये तरंगताना दिसतात. असे त्यांचे जथ्थेच्या जथ्थे तुम्हाला दिसते, पिवळे केशरी रंगाचे कीटक वरती डोक्याच्या वरती असं तरंगताना दिसतात. तर हेच ते वॉन्डरिंग ग्लायडर किंवा याला भिंगोटे आणि भटके अशी आम्ही नावं दिली आहेत. तर ते आता भारतामधनं आफ्रिकेमध्ये परत येतात आणि हे सगळं जे स्थलांतरण होतं हे रिसोर्सेससाठी होतं. तर ते जाताना पूर्णपणे पंख फडफडत जात नाहीत, ते बऱ्यापैकी साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट मान्सूनचे जे करंट्स आहेत ते वापरून त्याच्यावर तरंगत जातात. पण हा जो रिसर्च ज्यावेळी म्हणजे हा जो पब्लिश झाला ज्यावेळी रिसर्च त्यावेळी असं समजण्यात आलं की हे जे मायग्रेशन आहे दिस इज द लॉंगेस्ट इन्सेक्ट मायग्रेशन रेकॉर्डेड सो फार इन द वर्ल्ड. म्हणजे आत्तापर्यंत जगामध्ये असं कुठलंच एवढ्या लांबपर्यंत इन्सेक्ट्स मायग्रेट करतात हे माहिती नव्हतं. आणि ज्यावेळी हे हा रिसर्च पब्लिश झाला त्यावेळी मग ती पहिली माहिती आपल्याला मिळाली. तर हे भिंगोट्या किंवा भटक्या हे प्रजातीचे जे कीटक आहेत चतुर आहेत यांचं एक असं सुंदर मायग्रेशन आपल्याला दरवर्षी बघायला मिळत. तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे चतुरांचा मानवाला काय उपयोग. आणि हा प्रश्न मला बऱ्याचदा बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या एज ग्रुपच्या लोकांनी विचारलं. म्हणजे शाळेतल्या मुलांपासून जे रिसर्चर्स आहेत ज्यांनी बायोलॉजिकल सायंटिस्ट आहेत बायोलॉजीमध्ये अशा पण लोकांनी की याचा काय खर्च उपाय म्हणजे हे रिसर्च करण्यात काय पॉईंट आहे. तर मी त्यातनं थोडीफार उत्तरं शोधून काढलीत की अजून उत्तरांचा शोध घेणं सुरू आहे. पण काही रिप्रेझेंटेटिव्ह फोटोग्राफ तुम्हाला दिसतात या स्लाईडमध्ये, त्याच्याबद्दलच आपण आता बोलू. की पहिली गोष्ट म्हणजे चतुर तर कीटक भक्षी कीटक आहेत, म्हणजे ते इतर कीटकांना खातात आणि त्याप्रमाणे त्यांची उपजीविका करतात. त्याच्यामुळे चतुराला जर तुम्ही फूड वेबमध्ये किंवा आपले अन्न साखळी जी असते त्याच्यामध्ये जर तुम्ही चतुराला ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं दिसेल की चतुर हा डायरेक्टली प्लांट्सवरती फीड नाही करत, त्याच्यामुळे तो प्रायमरी कन्झ्युमर नाही होत, तो सेकंडरी कन्झ्युमर होतो. म्हणजे तो दुसऱ्या तिसऱ्या लेवलला फूड चेनमध्ये येतो आणि त्याच्यामुळे त्याचा एक वेगळाच असा इम्पॉर्टन्स आहे. आणि एवढंच नाही तर चतुर बऱ्याचदा अशा पण कीटकांना खातात की जे माणसासाठी उपद्रवी आहेत. आता हे कुठले कीटक, तर त्याच्यामध्ये डास येतात पिकांवरती, पिकांवरती येते, नाकतोडे येतात. आणि हे जे कीटक जर तुम्ही आता बघितले या कीटकांना आणि हेलिकॉप्टर
केलेला आहे. प्रजातींचा जो सेट आहे तो वेगवेगळा असेल. तर महाराष्ट्रातल्या चतुराई टाचण्यावरती काही अभ्यास झालाय का? तर नक्कीच झालेला आहे. आता बरेच रिसर्चर सध्या त्याच्यावर काम करत आहेत. 2015 साली डॉक्टर आशिष पिळानी एक छोटासा पेपर पब्लिश केला होता आणि याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सर्वेंचा आढावा घेतला होता आणि त्यातनं आम्हाला असं जाणवलं होतं की 140 आतापर्यंत नोंद झालेली आहे महाराष्ट्रातनं. आणि म्हणजे जर आपण पूर्ण भारताचा विचार केला, भारतामध्ये 500 प्रजाती सापडतात, त्यापैकी 40 म्हणजे चांगला नंबर आहे, बऱ्यापैकी नंबर आहे. ज्यावेळी मॅपिंग कुठे सर्वे केले तर तिथे आम्हाला पश्चिम घाटामध्ये आणि विदर्भामध्ये जास्त प्रमाणात सर्वे झाले आणि जो सेंट्रल पार्ट आहे आपला मराठवाडा आणि साऊथ महाराष्ट्र जो आहे तिथे कमी सर्वे झालेले आहेत.
त्याच्यामुळे तो एरिया जो आहे तो जास्त चांगल्या प्रकारे तिथे रिसर्च करणं गरजेचं आहे. पण की 2015 साली आम्ही हा पेपर पब्लिश केला आणि जसं सायंटिस्टने बाकी केलंय की बरेच स्पीशीजचा डिस्कवरी होणं बाकी आहे, तर येणाऱ्या काही वर्षांमध्येच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही नवीन प्रजातींचा पण शोध लागला. आता हा जो आहे हा चतुर जो दिसतोय तुम्हाला पिक्चर मध्ये कोकण रॉक ड्वेलर असं ठेवलंय, हा जो कोकण एरियामध्ये पडलाय आणि नवीन प्रजात आहे आणि 2020 नवीन लागलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाट मध्ये जरी सर्वे झालेले असतील तरी अजून त्यामध्ये रिसर्च करणं गरजेचं आहे, अजून नवीन स्पेशीज मिळण्याची शक्यता आहे. सो त्याला नाही आपण त्याला एंड नाहीये, रिसर्चला बराच स्कोप आहे. तर आता आपण बघू की ड्रॅगन फ्लायजना खरंच धोका आहे का, आणि जर धोका असेल तर कुठल्या प्रकारचा धोका आहे, आणि मग त्यांचं संवर्धन करायचं असेल तर कशा प्रकारचं संवर्धन केलं पाहिजे. आता तुम्ही जे कार्टून बघताय या स्लाइडवरती याच्यात स्पष्टपणे असं दिसतंय की काही वर्षांपूर्वी जर लाईट लावलं तर बरेच कीटक यायचे लाईटच्या इथे, आणि आज तुम्ही लाईट लावाल तर एखाद दुसरा तुम्हाला दिसतो, बरोबर. तर आपल्याला अजूनही माहिती नाहीये, म्हणजे भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर. पण जर्मनीतल्या सायंटिस्टनी मागच्या 25 वर्षांमध्ये हा अभ्यास केला आणि त्यांनी एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिकली हा अभ्यास केला आणि त्याचा त्यांना जाणवलं की जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत म्हणजे जे राखीव वन आहेत त्यांच्या एरियामधली, तर त्या एरियांमध्ये जवळपास 75% ही इन्सेक्ट पॉप्युलेशन डिक्रीज झालेली आहे. म्हणजे मागच्या 25 वर्षांमध्ये 75% एवढा पॉप्युलेशन डिक्रीज झालेला आहे. आणि ज्यावेळी त्यांनी त्यांना हे कळलं त्यावेळी त्यांनी असं नमूद केलं की हे हा जो पॅटर्न दिसतो की याच्यामध्ये कीटकांची संख्या 75% खालवलेली आहे, तर ही साधी गोष्ट नाही आहे, ही फारच सिरियस अशी ही गोष्ट आहे. आणि याला त्यांनी नाव दिलं पारिसांस्थिकीय सर्वनाश, इंग्लिशमध्ये त्याला इकोलॉजिकल आर्मागेडन असं त्यांनी नाव दिलंय. की जर इन्सेक्ट तर पुढच्या अन्न साखळीमधले जे जे काही लिंक्स असतील त्या सगळ्या तुटून जातील, आणि जर कीटक नाहीत तर आणि ही निघून जाते, म्हणजे त्यांना एकतर राहायला जागा हवी किंवा त्यांना त्यांचं त्यांचं जे खाद्य आहे त्यांना जे अन्न मिळतं ते त्यांना अन्न मिळायला हवं, आणि मग ते रिप्रोड्यूस केले तर त्यांची पॉप्युलेशन वाढेल, नाही तर नाही वाढणार. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हे जे 4 फोटो मी परत तुम्हाला दाखवले, तर या 4 फोटोंमध्ये अर्बन एरियाजमधले जे लेक आणि रिव्हर आहे मुळा रिव्हर आणि गणेश तलावाचा जो फोटो दिसतोय तुम्हाला पुण्यातला, तर अर्बन एरियामध्ये जनरली प्रदूषण फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रदूषणामुळे त्यांचे अधिवास नष्ट होतात आणि काहीच जातींचे जे चतुर आहेत तिथे जगू शकतात, बऱ्याच जातींचे चतुर तिथनं निघून जातात कारण त्यांना एका पर्टिक्युलर पद्धतीचं पाणी हवं, पर्टिक्युलर पद्धतीचा ऑक्सिजन हवा पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला, आणि बाकी बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या मायक्रो लेवलच्या असतात आपल्याला ज्या लगेच लक्षात येत नाहीत, पण त्या चेंज झाल्या तर चतुरांना त्याचा फार परिणाम दुष्परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे त्यांचा हॅबिटॅट किंवा त्यांचा अधिवास स्पष्टीकरण मी देऊ शकतो. मग महाराष्ट्रातल्या चतुरांच्या रासाला कारणीभूत कोण, तर याचा मुळातच अभ्यास झालेला नाहीये की महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की चतुर किती आहेत हे माहिती आहे आपल्याला, जाती किती आहेत हे माहिती आहे, पण त्यांचा ऱ्हास होतोय का, त्यांच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का, याच्यावर आतापर्यंत असं लॉंग टर्म स्टडी कोणी केलेला नाहीये झालेला नाहीये. तर आम्ही त्याचा थोडासा प्रयत्न केला की आपण जाणून घेऊ की कसं होतं काय होतं, अर्बनायझेशन जे होत आहे शहरीकरण होत आहे त्याचा काही परिणाम होतोय का वगैरे वगैरे.
तर इथे दोन फोटो पुन्हा दाखवलेत, पुण्याच्या संदर्भातच हे फोटो किंवा पुण्याच्या संदर्भातच आम्ही सगळं काम करतोय. औंध म्हणजे पुण्यामधला सबर्ब एरिया म्हणता येईल असा, जो आता म्हणजे वाढतोय, एक्सपांड होतोय, शहरीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि मुळशी ही मुळा रिवर आहे, मुळा नदी जी मुळशीपासून पुण्यामध्ये एंटर होते, आणि मुळशीच्या ठिकाणी तुम्हाला सुंदर असं क्लिअर वॉटर दिसतंय, स्वच्छ पाणी दिसतंय. औंधच्या साईडला तुम्हाला बराच कचरा आणि शेवाळ वाढले वगैरे असं पाणी दिसत, घाट आहे तिथे तो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आदिवासांचा नाश होणं आणि पाण्याचं दूषितीकरण होणं किंवा पाण्याचं प्रदूषण होणं. तर मुळशी आणि औंधमध्ये आपल्याला फरक लगेच जाणवतोय. आणि याला मूळ कारणीभूत कोण? तर आपणच लोक. पाण्याचं प्रदूषण कसं होतं? तर मानवनिर्मित अशा ज्या काही गोष्टी आहेत, केमिकल्स म्हणा किंवा ॲग्रिकल्चरमधनं येणारे केमिकल्स म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये ज्यावेळी मिक्स होतात, सिवेज वॉटर, ते जे म्हणजे सांडपाणी आहे ते जे मिक्स होतात, त्याच्यामुळे जे परिणाम होतात ते पाण्याचं प्रदूषण करतात आणि आदिवासांचा नाश होतो. शहरीकरण जसं होत जातं तसे पाण्याचे साठे पण कमी व्हायला लागतात. म्हणजे बऱ्याचदा असं पण होतं की काही पाणवटे आहेत किंवा काही लेक्स आहेत, तळी आहेत, तलाव आहेत, ते बुजवले जातात आणि त्याच्यावरती बिल्डिंग्स बांधल्या जातात. मग जसं शहरीकरण होतं तसं पाण्याचा साठा कमी होतो, पाण्याचं जलप्रदूषण वाढू शकतं शहरीकरणामुळे, जर व्यवस्थित शहरीकरण झालं नाही तर. शेतीमधला बऱ्याच रासायनिक कचरा बऱ्याचदा पाण्यावाटे कळत न कळत तो पण नदीमध्ये जातो आणि त्याच्यामुळे पण वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स त्या पाण्यामधल्या लाईफमध्ये होऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण निवांतपणे असं जे ब्लेम करू शकतो ते म्हणजे क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल. पण तो हवामानामध्ये जो बदल होतोय तो खरंच म्हणजे तो माणसांमुळेच होतो बेसिकली. त्याच्यामुळे आपण जे करत राहतो, जे ॲक्टिव्हिटीज आपण करतो, त्यातनंच तो हवामान बदल होतो आणि त्याचाच परिणाम परत चतुरांवरती पण होतो, कारण ते हॅबिटॅट सेन्सिटिव्ह स्पीशीज आहेत. तर आम्ही पुण्यामध्ये काही वर्ष याच्यावर काम केलं आणि नंतर असं जाणवलं की पुण्यामध्ये जे आपण रिसर्च करतोय तसंच इतर पण ठिकाणी रेप्लिकेट झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला एक ओव्हरऑल एक आयडिया येईल की नक्की काय होतं. म्हणजे ज्यावेळी आपण अर्बनायझेशनचा विचार करतो, शहरीकरणामुळे खरंच काय परिणाम होतो याचा पण एक अभ्यास करणं गरजेचं आहे. पण मग शहरांमध्ये चतुरांचं संवर्धन होऊ शकतं की नाही होत असं नाही, पण त्याच्यासाठी थोडं डोकं लावून जर आपण लँडस्केपिंग केलं शहरामध्येच तर ते शक्य आहे. आणि आता जर तुम्ही पुण्यामध्ये तुम्ही पुण्यात राहणार असाल आणि पुण्यातल्या तुम्हाला जर एरियाज माहिती असतील तर तुम्ही नक्कीच ह्या दोन तीन गार्डनची जी नावं दिली आहेत मी इथे, पु ल देशपांडे गार्डन सिंहगड रोडवरती, वीर सावरकर उद्यान जे पिंपरी चिंचवडमध्ये आहे, आणि नांदेड सिटीचा इको पार्क जो एक प्रायव्हेट पार्क आहे पण तो सिंहगड रोडवरतीच आहे, तर हे तीन जी उद्यानं जर तुम्ही खरंच म्हणजे विजिट केली तर तुम्हाला तिथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे चतुर सापडतील. आणि हे का? कारण त्याचं लँडस्केपिंग जर तुम्ही बघितलं तिथे तुम्हाला लेक्स दिसतील, तिथे तुम्हाला स्ट्रीम दिसतील, तुम्हाला धबधब्यासारखा तिथे काही स्ट्रक्चर केलेलं आहे वगैरे वगैरे. आणि हे जे सगळे उद्यानं आहेत हे शहरामध्येच आहेत, हे शहराच्या बाहेर नाहीत किंवा अशा वेगळ्याच कुठल्या एक्झॉटिक प्लेसेसला नाही आहेत. तर शहरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी असते आणि तिचं कसं मॅनेजमेंट करतं याचे पण काही गाईडलाईन्स यु नो दिले पाहिजेत लोकांना, की ज्याच्यामुळे शहरामध्ये बायोडायव्हर्सिटी नाश नाही होणार, ती कुठेतरी त्यांना रेफ्युज मिळेल, कुठेतरी त्यांना अशी जागा मिळेल की तिथे येऊन ते राहू शकतं. तर हे जे अर्बन गार्डन्स आहेत, शहरांमधले जे गार्डन्स आहेत, त्यांचा एक फार मोठा रोल आहे ड्रॅगन फ्लाईचं संवर्धन करण्यासाठी, जर ते व्यवस्थित प्लॅन केलेले असतील तर. तर मी तुम्हाला आता घेऊन जातो मराठवाड्यामध्ये, जिथं मी तुम्हाला पूर्वी जो मॅप दाखवला तर त्या मॅपमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काम फारच कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथं काम करणं गरजेचं होतं. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला एक छोटीशी ग्रांट पण मिळाली ज्याच्यामध्ये आम्ही औरंगाबाद, जालना आणि परभणी इथल्या चतुरांवरती संशोधन केलं आणि जनजागृती पण केली आणि त्यातनं आम्ही लोकसहभागातनं विज्ञान पण पसरवलं. तर या ग्रांटसाठी आम्हाला जे आर्थिक सहाय्य केलं ते ग्राइंड मास्टर मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR थ्रू केलं ते, आणि कार्पे नावाची NGO आहे त्यांच्या थ्रू ती ग्रांट आम्हाला मिळाली. तर ही प्रकृती रिसर्च फेलोशिपच्या अंडर हा प्रोजेक्ट आम्ही केला होता. तर यात आम्ही हा जो प्रोजेक्ट होता हा मराठवाड्यातल्या चतुरांवरचा सर्वप्रथम असा प्रकल्प होता, आतापर्यंत कधीच कोणी एवढ्या लेवलचं काम तिथे केलेलं नव्हतं. आणि त्या तीन जिल्ह्यांमधनच आम्ही जवळपास एक 50 प्रजातींची नोंद केली
आम्ही शाळेतल्या मुलांना, रिसर्चर्सना, फॅकल्टी मेंबर्सना, अशा बऱ्याच वेगवेगळ्या लोकांना, आणि जे सामान्य लोक आहेत की ज्यांचा खरंच डायरेक्टली चतुरांशी काही संबंध नाही किंवा कधी रिसर्च करत नाहीत किंवा अकॅडमियामधले पण नाही आहेत, असे अशाही लोकांना एकत्र घेऊन त्यांच्याकडनं चतुरांच्या नोंदी करून घेतल्या. याला म्हणतात लोकसहभागातनं विज्ञान. तर हे आम्ही केलं आणि यातनं लोकांमध्ये एक जाणीव निर्माण झाली की अरे आपण औरंगाबादमध्ये राहतो आणि आपल्या इथे ती ही नदी आहे आणि खाम नदी आहे, त्या खाम नदीच्या इथं आपल्याला 5 वेगवेगळ्या जातीचे चतुर दिसतात. मग मी मागचे 20 वर्षांपासून राहतोय तिथे पण मी कधीच चतुर बघितलेले नाहीत. पण ज्यावेळी आम्ही त्यांना दाखवतो त्यावेळी त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो की अरे हा हे लहानपणी मला दिसायचे लाल रंगाचे काळ्या रंगाचे. आणि ज्यांना ज्यावेळी त्यांना नावं दिली जातात तर त्यावेळी तो आनंद एक वेगळाच असतो. त्यावेळी लोक ज्यावेळी कनेक्ट होतात अशा कीटकांबरोबर त्यावेळी मग ते खरंच विचार करायला लागतात की हा म्हणजे मग खाम नदी आपल्याला वाचवणं गरजेचं आहे किंवा कुठली दुसरी नदी असेल कुठला पाणवठा असेल तिथे प्रदूषण आपण नको करायला नाही तर मग तिथनं चतुर निघून जाते. तर हे जे कनेक्शन निर्माण होतं हे फार महत्वाचं असतं आणि ते आम्ही थोड्याफार प्रमाणात तिथे करू शकलो. तर या स्लाईडवरती तुम्हाला बरेच वेगवेगळे फोटो दिसतील. हे वेगवेगळे आदिवासी आहेत मराठवाड्यातले की जिथं आपण म्हणजे दुष्काळ प्रवण असा हा प्रदेश आहे पण तरी बराच सुंदर तिथे पाणवठे तयार होतात मान्सून नंतर आणि बऱ्याच ठिकाणी पाणीही राहतं आणि चांगली डायव्हर्सिटी ड्रॅगन फ्लायची तिथे दिसून येते. तर आम्ही बरेच वर्कशॉप घेतले, लोकांसाठी एज्युकेशनल मटेरियल बनवलं आणि त्यातनं चांगल्या प्रकारे असं ती आउटरीच निर्माण झाली आणि लोकांना पण त्यात इंटरेस्ट निर्माण झाला. तर आता हे जे लेक्चर मी देतोय त्याच्यानंतर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला ड्रॅगन फ्लायज बद्दल माहिती मिळवायची आहे किंवा डेटा कंट्रीब्यूट करायचा आहे तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता. तर जसं मी म्हटलं तसंच तुम्ही पण लोकसहभागातनं विज्ञान किंवा लोकवैज्ञानिक बनू शकता. तर त्यात तुम्हाला विशेष काही असं करायचं नाही. आजूबाजूला तुम्हाला जे ड्रॅगन फ्लायज दिसतात तुमच्या घराच्या आसपास किंवा कुठेही त्यांचे तुम्ही फोटोज काढू शकता. फोटोज काढून तुम्ही काही डेटा पोर्टल्स आहेत त्याच्यावर तुम्ही अपलोड करू शकता आणि ते डेटा पोर्टल्सवरती अपलोड केल्यानंतर मग ते जे रिसर्चर्स आहेत म्हणजे माझ्यासारखे रिसर्चर्स असतील ते मग तो ऑब्झर्वेशन ते व्हेरीफाय करतात आणि ते व्हेरीफाय ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानंतर तो मॅपवरती ते अलॉकेट केलं जातं. म्हणजे काय होईल की बरेच लोक एकत्र आली त्यांनी हा डेटा कलेक्ट केला तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे फार सुंदर असा महाराष्ट्राचा किंवा भारताचा मॅप तयार होईल की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रकारचे चतुर दिसतात आणि मग क्लायमेट चेंजमुळे त्यांच्यावर काही परिणाम होत आहे का, प्रदूषणामुळे काही परिणाम होत आहे का, याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करत आहे. तर ही आयडिया जी आहे ही इनकल्केट करण्यासाठी आम्ही ड्रॅगन फ्लाय साऊथ एशिया नावाचा एक फेसबुक ग्रुप बनवला आणि त्याच्यामध्ये आता बरेच जवळपास 8,000 पेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये आहेत आणि याच्यावर लोक डेटा पोस्ट करत असतात. तर आमच्याकडे आतापर्यंत 13,000 जास्त ऑब्झर्वेशन आलेले आहेत आणि जे ड्रॅगन फ्लाय साऊथ एशिया आहे हा मोठा ग्रुप आहे म्हणजे फक्त इंडिया असं नाही, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, भूटान असे पण वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये लोक त्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि बरेच कोलॅबोरेशनमध्ये हा ग्रुप चालतो. हा इन्फॉर्मल ग्रुपच आहे. तसा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फेसबुकवरती हा ग्रुप पण जॉईन करू शकता. तसंच आय नॅचरलिस्ट प्रोजेक्ट नावाचा ड्रॅगन फ्लाय साऊथ एशियाचा प्रोजेक्ट आहे त्याची लिंक इथे पीपीटीमध्ये मी प्रोव्हाइड केली आहे तर ही मी नंतर कमेंट्समध्ये पण टाकेन. या लिंकवर जर तुम्ही केलं आणि तिथे तुम्ही लॉग इन करून तुमचं अकाउंट बनवून तुम्ही जर फोटोज पोस्ट केले तर मग आपल्या या कंट्रीच्या मॅपवरती हे दिसायला लागतील फोटोज. आता तुम्हाला या कंट्री मॅपवरती दिसतात जवळपास 3,500 ऑब्झर्वेशन्स, त्याच्यामध्ये काही पार्ट्समध्ये ऑब्झर्वेशन्स नाही आहेत तर तिथनं ऑब्झर्वेशन्स येणं गरजेचं आहे. पण तुम्ही जिथे कुठे असाल जिथनं कुठनं तुम्ही पोस्ट कराल तर नक्कीच हा मॅप अपडेट होत राहील आणि त्यातनं आपल्याला एक लॉंग टर्मसाठी फार महत्वाचा असा डेटा तयार होईल. तर इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही काय करू शकता, तुम्ही वैयक्तिक लेवलला चतुरांच्या संवर्धनासाठी काय करू शकता. जलप्रदूषण टाळणं ही फार सोपी आणि सहज गोष्ट जी आपण सर्वांना शक्य आहे ती करू शकतो. सुंदर ठिकाणी जाऊन कचरा करणं हे भारतीय लोकांच्या जीन्समध्येच आहे तर तिथे कचरा न करणं केला तर फारच चांगलं आहे, त्याच्यामुळे चतुरांचं संवर्धन नक्कीच होईल. हवामान बदलांविषयी आपल्याला जागरूक होणं फार गरजेचं आहे कारण ते अगदी आपल्या गळ्यापर्यंत आलेलं आहे म्हणजे याच्या पुढे आता काहीच आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे हवामान बदल झालेला आहे ऑलरेडी, तो होतोय आणि तो वाढेल याच्याबद्दल आपण जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे कृती करणं पण गरजेचं आहे. आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे चतुरांबरोबर कनेक्ट होणं.
त्यासाठी त्यांचं निरीक्षण करा, इतरांना पण सांगा की हा चतुर याचं नाव हे, त्याचं नाव ते, आणि ज्यावेळी तुम्ही हे कराल, ज्यावेळी हे सुरू होईल त्यावेळी ती जी आपल्याला एक जी भावना निर्माण होते की अरे हा माहिती आहे मला, हा कीटक कोण आहे तो माहिती आहे, त्याचं नाव माहिती आहे मला, तर तुम्ही त्या पान म्हणजे त्या चतुराबद्दलच नाही किंवा त्याच्या आदिवासाबद्दल नाही, तुम्ही त्या पूर्ण त्या लाईफ सायकलशी कनेक्ट व्हाल आणि ते फार तुम्ही तसं करू शकलात आणि मग साहजिकच चतुरांचं संवर्धन होणार. तर आता म्हणजे तुम्हाला तुम्ही एक संभाव्य चतुरांबद्दल माहिती सांगितली आणि तुम्ही सर्वांनीच शांतपणे ते ऐकून घेतले, त्याच्यामुळे धन्यवाद. धन्य चतुर असं मी म्हणतो. या आमचा जो काही छोट्या प्रोजेक्ट, छोटे मोठे प्रोजेक्ट जे सुरू आहेत चतुरांवरती, तर त्याला वेगवेगळे स्पॉन्सर्स आहेत, फंडर्स आहेत. ग्राइंड मास्टर मशीन्स जसा त्यांचा उल्लेख केला त्याप्रमाणे चतुरुलू लॅब जी इस्टॅब्लिश आम्ही केलेली आहे त्याच्या थ्रू, MIT थ्रू, आता रिसेंटली आम्हाला DST एक ग्रांट मिळाले, तर त्याच्या थ्रू असं वेगवेगळा आमचा हा अभ्यास सुरू आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही. आता मी माझी स्क्रीन ऑफ करून कमेंट बॉक्सकडे जातो आणि मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. हो सर, संदीप सारडे म्हणतायत की मॉडर्न ड्रोन ऑल्सो डिझाईन फ्रॉम ड्रॅगन फ्लाईज. सो असू शकतं तसं, मला म्हणजे नक्की माहीत नाही, पण हे सांगू शकतो की ड्रॅगन फ्लाईजचा उपयोग करून वेगवेगळ्या गोष्टी सध्या लोक करतात. म्हणजे ड्रॅगन फ्लाईजना त्यांच्या न्यूरॉन्सना हॅक करून छोटे ड्रोन्स बनवले जातात, तर ते थोडं अमानवी वाटतं मला ते, पण ते पण होत आहे, घडत आहे. तर पुष्कर छेडे म्हणतात की चतुरांचं निरीक्षण कसं करावं, काय काय गोष्टींचे डॉक्युमेंटेशन करावे. तर तुमच्याकडे जर चांगला कॅमेरा असेल तर तुम्ही नक्कीच जवळ जाऊन चतुरांचे फोटो काढू शकता. त्यांचा जनरली एक साईड व्ह्यू घ्यायचा, म्हणजे आडवा आडवा ते बसल्यानंतर, आणि वरून डॉर्सल व्ह्यू घ्यायचा. दोन्ही जर फोटो तुम्ही काढले आणि ड्रॅगन फ्लाय साऊथ एशिया ग्रुपवरती जर पोस्ट केले तर तिथले जे एक्सपर्ट लोक आहेत ते तुम्हाला सांगू शकतात की कुठला चतुर कुठला आहे, त्याचे नावं सांगू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त iNaturalist.org जे मी बोललो त्याच्यावर पण तुम्ही हे पोस्ट करू शकता. तर मी तुम्हाला जस्ट त्या लिंक्स ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये टाकतो, म्हणजे मग तुम्हाला पण त्या ऍक्सेस करता येतील. अनफॉर्च्युनेटली इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे मी अंधारातच दिसत असेल तुम्हाला. तर मला इथे दोनच दिसतात प्रश्न, तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी दिली आणि काही लिंक्स पण मी शेअर करेन. तर जर अजून काही प्रश्न नसतील मी एक मिनिट थांबतो इथे, जर अजून काही प्रश्न नसतील तर मग मी रॅपअप करेन. ओके, तर मला वाटतं आता अजून काही प्रश्न येत नाही आहेत, त्यामुळे मी इथे थांबतो आणि ब्रॉडकास्ट एंड करतो. सर्वांनी इथे लॉग इन करून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर याच कमेंट बॉक्समध्ये मी लिंक्स शेअर करेन. थँक्यू, बाय.